सबस्क्राईब करा तिचा सागर आणि रहा सदैव आमच्या सोबत. JNU मध्ये गुंडांचा धुडगूस, विद्यार्थी शिक्षकांना मारहाण. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह 18 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत म्हणजेच एम्समध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी समजते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये JNU आज रात्री पुन्हा एकदा हिंसाचाराची ठिणगी पडली. काही मुकोटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठे आणि रॉडनं मारहाण केल्याची बातमी समजतीये. यामध्ये विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह 18 जण जखमी झाले असून त्यांच्या उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत एम्समध्ये दाखल करण्यात आलंय. या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दात निषेध व्यक्त केलाय. विद्यापीठात प्रशासनाने देखील काही मुखवटाधारी हल्लेखोर कॅम्प्समध्ये आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ले करत मालमत्तेचीही तोडफोड केल्याची बातमी समजतीये. दुसरीकडे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन JNU USU आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अभाविप या दोन्ही संघटनांनी परस्परांवर आरोप केलेत. ब्युरो रिपोर्ट तीचा सागर.